तुझा फोन का नहीं लागत है? मी कधीपासून ट्राय करते आहे. का काय झालं? जीजू कसं आहेत? तुला कसं कळलं? ताई काय झालंय? आशु संग्रामला खूप ताप आला. काल रात्री कोणाशी तरी मारामारी करून आले. डोक्याला मार लागलाय त्यांच्या. म्हणजे त्यांनी तुला काहीच नाही सांगितलंय? कशाबद्दल? खरंच ताई, जर का काल जीजू नसते ना तर मी आत्ता तुझ्याशी बोलत नसते. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मला वाचवलं. आता कसे आहेत ते? आशु ठीक नाही आहेत ते. खूप मार लागलाय त्यांना. डॉक्टरांनी सांगितलंय जोपर्यंत शुद्धीवर नाही येत तोपर्यंत काही सांगू नाही शकत. काय? हॅलो हॅलो ताई. आता आज काय नवीन? नवीन कसलं जुनच म्हणायचं. दर दोन दिवसाआड कोणाचं तरी डोकं फोडल्याशिवाय चैन नाही का हो पडत तुम्हाला? दुसऱ्याला त्रास देणं हा छंद आहे का तुमचा? ए पुरी कुठे तू? कोण बाजूला उभं रा? डॉक्टर काय पाहिजे असेल ते सांगा. पाहिजे तर अख्खा हॉस्पिटल उचलून आणतो आम्ही. आमचं पोरग बरं झालं पाहिजे. हे बघा आम्हासाहेब, तुम्ही कसलीही काळजी करू नका. आवश्यक असलेल्या सगळ्या मशिनरीज मी आणल्या तिथे. आता सगळ्यात जास्त महत्त्वाची आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे त्यांनी लवकरात लवकर शुद्धीवर येणं. तुम्ही एक काम करा, या नर्सबाईंना इथंच राहू द्या. पाहिजे तर दोन चार आणखी बोलू. ज्यांनी ह्यांची काळजी करायची तेच ह्यांच्या जीवावर उठलेत. आई तू सदैव सत्याच्या बाजूने असते, मग संग्राम सोबत असं का? त्यांच्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास. त्यांनी हे सगळं आसावरीसाठी केलं, माझ्या बहिणीच्या भल्यासाठी केलं, मग त्यांना शिक्षा का म्हणून? आई मी तुझ्यासमोर पदर पसर, पण प्लीज त्यांना बरं कर, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. वहिनी बरं झालं तुम्ही आलात, चहा झालाच से. नाहीतरी सकाळपासून तुम्ही काही खाल्लं पण नाही आहे ना? नको मला. काय वहिनी तुम्ही पण? अहो निदान रातच्याला मला तरी उठून सांगायचं की भाऊजींना एवढा ताप आलाय. ताई
काल रात्री मलाही कळलं नाही की त्यांना एवढा मार लागला आणि तेच म्हणाले घरात कोणाला सांगू नकोस. बरं घ्या चहा घ्या. घाल तिच्या घशात, झोप तरी उतरेल तिची. नाहीतरी झोपेनं सगळा घात केलाय. ही अडचणीत असताना दादा धावत धावत येतो हिला वाचवायला. आता तूच बघ बहिणी कोण कोणाचा जीव घेताय ते. सुधीर, संग्राम आता आपला जावई आहे आणि जी काही त्याला दुखापत झाली आहे त्याला कारणीभूत आपणच आहोत. अजिबात नाही, आपल्यावर आता जी काही परिस्थिती ओढवली आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार तोच आहे. आणि आपण नव्हतं सांगितलं त्याला की मध्ये पड आणि मारामाऱ्या कर म्हणून. दादा असं कसं बोलतोयस तू? जर का काल जिजू नसते ना तर आता तुम्ही सगळे पोलीस स्टेशनच्या बाहेर चकरा मारत असता मी हरवल्याची तक्रार घेऊन. आणि जर का त्यांच्या जागी तू असतास तर त्या गुंडांची भांडायला काय आमंत्रणाची वाट बघितली असतीस. मला वाटतं की माणुसकी म्हणून आपण त्याला पाहायला भेटायला जायला हवं. आजी मी पण येणार त्यांना भेटायला, सगळं माझ्यामुळेच तर होतंय. ठीक आहे. तुमचे दादाराव तिकडे घायल होऊन बेचूत पडले. तुमच्या अंगावर वरखडा नाही वैरे. कोण होता तो? कोण होता? गजानन मोरे, आमदार मोरेंचा पोरगा. आमदाराचा पोरगा असू दे, नाही तर खासदाराचा. घेऊन या त्याला इथं. सावताच्या हातानं चामडी लोडवायची मला त्याला. कळलं का तुम्हाला? कळलं का? नंदी भाईला सारखी मान हलवू नका. शिंग पोटात घुसून घेऊन येत आला इथं. घरच्यासाठी करा काहीतरी. लावली आहेत आमची माणसं कामाला. लावली आहेत आमची माणसं. मग काय अंडी घालतात का ते तिकडं? कशा पायी झाली हानामारी? अरे कशा पायी झाली? काढू रागात तुमचं. त्या गजानं आसावरी त्यांची छेड काढली म्हणून हाणला त्याला. आसावरी ताई त्या वहिनींच्या धाकल्या. अहो त्यो गजा माग लागला होता त्यांच्या. आम्ही आणि दादारावांनी मिळून लय मारला त्याला, लय सोडला. पार संग्रामरावांनी वहिनींच्या माहेरी जाऊन ताईंची माफी बी मागायला लावली. पण आबासाहेब अहो खरंच मला वाटलं नव्हतं की आपल्या दादारावानं एवढी दुखापत होईल. मग म्हणजे ह्या प्रकरणात मी ह्याच घुशीचा हात आहे होय. अख्खं घर पोखरून पाडल्याशिवाय राहत नाही. खरं आहे तुमचा, आपले संग्रामराव बी काय कमी नाही. बायको मोर शेपूट हलवत फिरत्यात आणि आता यांच्याच माहेरच्यांचे तळवे चाटत्यात. तुम्हाला मधी चोमडेपणा करायला कोणी सांगितलं? आम्ही बोलतोय ना इथं. लय डॅम्बीज खांदन हो तुमचं. बाप नावाला मास्तर पण रिंग मास्टर बनून नाचवतोय आमच्या वाघाला. यो चाबूक बाप. हे आता चालणार नाही. चाकाचं चांबड कस काढायचं ना ते आम्हाला चांगलं जमतंय.
ह्याच्यापुढे हे संग्रामरावांच्या समोरच काय आमच्या समोर भी दिसले नाही पाहिजेत, कळते का तुम्हाला? कळतंय का? संग्रामरावांच्या आजूबाजूलाच काय, ही तर मला हिथं घरात बी न गए। गए भवाने, माझ्या लेकराचा जीव घ्यायला निघालीस वय ग? निघी कट ना। तुम्ही इथं कशा? कोणी बोलवलं तुम्हाला? साहेब, साहेब माफ करा, पोरगा आजारी असल्याचं समजलं, नाही राहवलं, अहो आईच काळीज आहे, कसं राहणार सांगा? म्हणून शान तुमच्या आज्ञा म्हणून आले इथं, वाटल्यास मला नंतर मारून टाका, माझं लेकरू बरं होईपर्यंत मला इथं राहू द्या। मला आधी शंका होतीच, या समध्या मागे ना हिचाच हात आहे, पण तसं नाहीये, ही एकली नाहीये, हिच्या पाठीशी ना समधी भूतावळ आहेत। निघ इकडनं, चालती हो, आलात अगदी येळेवरच आलात की? तुमच्या पोरीला आम्ही बाहेर हाकलवत होतो आत्ता, बरं झालं तुम्हीच आलात, ती घेऊन जाईल अलगा। निघ म्हणलं ना, निघ या घरात ना। ए चालती हो, अगं जा म्हणलं ना, तुझं हे नाचत खोबाडा मला नाही बघायचं, निघ। चंद्रिका बाई तुम्ही काय म्हणताय? हे तुम्ही ऐकलं ती घेऊन जाईल, पण असं काय झालंय? काय झालं विचारा की तुमच्या या ड्युटीला? हा एरवी तोंडवार करून मोठ्यांची हुज्जत घालाया, त्यांना उलट बोलाया शिकवले नव, जरा नवऱ्याची काळजी कशी घ्यायची हे बी शिकवलं असतं तर लई झाक झालं असतं बघा। आणि काय गे आमच्यावर खोटा आरोप कराया, रात्री बेरात्री पोलिसांना फोन लावाय जमतंय तुला, पर नवऱ्याच्या काळजी पोटी डॉक्टरला फोन नाही लावता येत? बघा चंद्रिका बाई, मी तुमची अवस्था समजू शकते, मुलाच्या काळजीनं तुमची तगमग होते हे मला समजतंय। हो आम्हालाही संग्रामरावांची काळजी वाटतेय, म्हणून तर आम्ही बोलवलं नाहीये, तरी आपण इथं न राहून आलोय त्याला बघायला। हो आजीबाई, हे बघा संग्रामरावांच्या आजूबाजूला तुमची सावली भी दिसली ना, सावली भी पेटवून देऊ आम्ही। ही अवदसा काय कमी आहे वय? आमच्या पोराची अवस्था तुमच्यामुळे झाली आणि तुमच्या ह्या दोन पोरींमुळे। अरे आबा तुमच, आपला संग्राम आहेच गोळसट, त्याला बरोबर आपल्या जाळ्यात फसवलं हिनं, आणि ही कमी पडते म्हणून ही दुसरी आली तिच्या संगतीला।
एकीला राबता बैल मिळाला आणि दुसरीला बॉडीगार्ड. आपल्या दादारावचा गडी केला या लोकांना. अहो वाटेल ते काय बोलताय, उचलली जीप लावली टाळ्याला. तुमचं म्हणणं काय की देवयानींनी संग्रामला जाळ्यात अडकवले? उलट तीच अडकली आहे तुमच्या जाळ्यात. अशुच्या मागे काही गुंड लागले होते आणि संग्राम ती तिला वाचवलं. वा, गावातले समदे गुंड तुमच्याच पोरींच्या बरं मागे लागत्यात. आमच्या बी पोरी बळी आहेत की राजपतूर, त्यांच्याकडे कोणी डोळा वर करून बी बघितलेलं नाही. अंजनी छेड काढली आहे तो पण साधा सुद्धा नाही, आमदारच्या घरचं पोरग आहे ती. असंच करतात हे पोर, श्रीमंत पोरांना आपल्या प्रेमात फसवतात, आपल्या जाळ्यात अडकवतात. थोरलीनं आपल्या दादारावला फसवलं आणि धाकटी शोधती असंच कोणीतरी आपल्या बरोबर फिरवायला. हे बाई, तुला जर का एवढी लगीन घाई असेल ना तर मला सांग, एखादा चांगला मुलगा बघून देते तुझ्या गरजा भागविण्यासाठी. बस संग्रामची मी लग्न केलं आणि त्यांच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार. पण ह्या सगळ्याचा संबंध माझ्या महाराजांशी नाहीये. मग तुम्ही त्यांना का नावं ठेवताय? पुन्हा जर त्यांच्याबद्दल वाईट साईड बोललात ना तर काय करशील? काय करशील ते सांग. तिला मारशी मार. आणि काय हे कोण आहे? केळकर, केळकर परिवार, केळकर घरानं आणि ह्या असल्या घराण्याच्या पोरीला तुम्ही बोलला होता? अहो काही लाज वाटते का नाही तुम्हाला? अगं काय रीत आहे यांच्या घरची? बायका चालवत्यात घर, बायकांचं राज्य असतं तिथं, आणि पुरुष काय करत्या? रांधा वाढा उष्टी काढा. आता बघ ना, दोन बायका चालल्यात, पुरुष बसलेत दोन वंडे करत घरात. आणि ह्या त्या घराण्याच्या पोरीला तुम्ही बोलला होता, लाज वाटते का तुम्हाला? मामांची तुमच्या घराण्याची रीत काय बी असेल, पण हे आमचं घर आहे. इथल्या रीती रिवाज मी बघतो, इथं आमचं राज्य चालत. तुमचं थोबाड बघायचं नाही आम्हाला. केळकर परिवार धन्यवाद. घेऊन जा आपल्या आपल्या पोरीला. घेऊन जा. वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.